नमस्कार मराठी रसिक हो, तुम्हाला सर्वांना मी एक शास्त्रीय गायिका म्हणून प्रामुख्याने माहिती आहे, पण बरेच लोकांना हेही माहिती आहे की माझं कवितांवर शब्दांवर किती प्रेम येते, आणि म्हणूनच माझ्याकडून बऱ्याच बंदिशी लिहिल्या जातात किंवा मी कविता देखील करते आणि इतरांच्या कवितांच्या प्रेमातसुद्धा पडते. वैभवचं तसंच आहे, बरेच कवींची मला कविता आवडतात, त्यापैकी वैभव इतका प्रतिभाशाली कवी आहे वैभव जोशी, आणि त्याच्या बऱ्याच कविता मला नेहमी भुरळ घालत असतात आणि त्या कविता वाचताना आपोआपच सूर माझ्याबरोबर येतात आणि त्याला आपोआप एक चाल सुचते. आणि ह्या सहज घडणाऱ्या प्रवासाला आम्ही एका प्रोग्रामचं स्वरूप दिलं आहे, कारण त्या वैभवच्या कविता आणि त्याच्यातील काही कवितांना माझ्या चाली असा हा सुंदर कार्यक्रम आहे तुझी आठवण. आणि एक साधं उदाहरण देते, इतकी सुंदर लिहिली आहे कविता वैभवनी. शुभ्र फुलांची नभात पखरण सागरातले अमृत मंथन धरती वर रंगांची उधळण तुझी आठवण तुझी आठवण. शुभ्र फुलांची नभात पखरण सागरातले अमृत मंथन धरतीवर रंगांची उधळण तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण. हा सगळा प्रवास काय मी आत्ताच उलगडत नाही आहे, त्यासाठी आपण हा प्रोग्रॅम ऑनलाईन पाहायला एकत्र नक्की भेटू. नमस्कार.